नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ई स्टडी सर्कलमध्ये आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करते आहे। जिल्हा न्यायालयाकरिता संगणक प्रश्न उत्तर आपण काढलेलं आहे, याच्यामध्ये MS वर्ड आणि इंटरनेटवर आधारित सर्व महत्त्वाचे आपण प्रश्न उत्तर जाणून घेणार आहोत। तरी तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर रेड कलरचं बटन तुम्हाला दिसत असेल, त्याला क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकन क्लिक करा, म्हणजे तुम्हाला लेक्चर मिळतील। तर बघा, पहिला जो प्रश्न येत आहे आपल्याजवळ, विच डिवाइस इज रिक्वायर्ड फॉर द इंटरनेट कनेक्शन, म्हणजे आपल्याला इंटरनेट सुरू करायचं असेल तर आपल्याला कुठलं जे आहे डिवाइस लागेल, जॉयस्टिक लागेल, मॉडेम लागेल, CD ड्राइव लागेल की NIC कार्ड लागेल। तर आपल्याला आपल्या कॉम्प्युटरमध्ये जर आपल्याला जे आहे इंटरनेट घ्यायचं आहे किंवा इंटरनेट सुरू करायचं आहे तर आपल्याला कुठला डिवाइस लागेल, मॉडेम लागेल, मॉडेम इज मस्ट। HTML हे काय आहे, मशीन लँग्वेज प्रोग्राम आहे, हाय लेवलचा प्रोग्राम आहे, वेब पेज आहे की सर्वर साईडचा प्रोग्राम आहे की वेब सर्वर आहे। तर HTML हे काय असतं, वेब पेज असतं। HTMLचं लॉन्ग फॉर्म मी तुम्हाला मागं सांगितलंच आहे, हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज, लक्षात ठेवायचं, जे वेब पेज असतं याच्यामध्ये बनवण्यात येत असतं। विच ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट फॉर्मॅट ऑफ ईमेल ॲड्रेस, ईमेल ॲड्रेसचा योग्य फॉर्मॅट कुठला आहे, ईमेल ॲड्रेस कसं लिहितात। पहिलं ऑप्शन दिलेलं आहे नेम ॲट द रेट वेबसाईट ॲट द रेट इन्फो, नेम ॲट द रेट वेबसाईट डॉट इन्फो, www.namesofsite.com, नेम्स डॉट वेबसाईट डॉट कॉम, कशा पद्धतीनं लिहितात ईमेल ॲड्रेस। जर दुसरं आपण पाहिलं तर तुमचं नाव ॲट द रेट वेबसाईट म्हणजे aaa@gmail.com.info या पद्धतीनं असतं ते, ओके। त्याच्यामध्ये www येत नाही, इथे नाव येत असतं जे आपलं ईमेल ॲड्रेस असेल, abc@websiteचं नाव .com किंवा .info जे काही असेल, शेवटी काही पण असू शकतं। द कॉम्प्युटर जार्गन www स्टँड फॉर, आता चार वेळा W आलेलं आहे, इथं काय म्हणतात, वर्ल्ड वाईड वेब वॉर्म, वर्ल्ड वाईड वाईल्ड लाईफ वेब, वर्ल्ड वाईड वुमन्स वेब, वर्ल्ड वाईड वुमन्स वीक। तर पहिलंच बरोबर आहे, याच्यामधलं वर्ल्ड वाईड वेब वॉर्म म्हणजेच काय, चार वेळा W लक्षात ठेवायचं हे विचारू शकता। तीन वेळा W आपल्याला माहीतच आहे वर्ल्ड वाईड वेब असतं, आणि चार वेळा जर W लागलं तर शेवटी वॉर्म लावायचं। त्याच्यानंतर अ वेबसाईट फ्रंट पेज ऑर मेन पेज, जे आपण वेबसाईट टाकलं www.estudycircles.com, जे सुरुवातीला पेज येतं त्या पेजला आपण काय म्हणतो, ब्राउझर पेज म्हणतो, सर्च पेज म्हणतो, होम पेज म्हणतो की बुकमार्क म्हणतो। तर सर्वात पहिले जे पेज येत असते त्याला आपण काय म्हणतो, होम पेज असं म्हणत असतो। विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सर्च इंजिन, कुठलं याच्यातलं सर्च इंजिन नाही आहे, बिंग। सर्च इंजिन म्हणजे ज्याच्यामध्ये आपण क्युरी टाकतो आणि ते आपल्याला जे आहे इंटरनेटचे जे काही सर्वर आहे त्याच्यावरून डाटा आपल्याला सर्च करून आपल्या कॉम्प्युटरमध्ये आणून देतात, त्याला म्हणतात सर्च इंजिन। बिंग, गुगल, याहू, विंडोज, तर बिंग, गुगल आणि याहू हे सर्च इंजिन आहे, विंडोज सर्च इंजिन नाही आहे। विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ कॉम्प्युटर प्रोग्राम लँग्वेज, MS एक्सेल लँग्वेज आहे का, बेसिक, कोबोल, C++। बेसिक, कोबोल आणि C++ तिन्ही कॉम्प्युटरच्या लँग्वेज आहे ज्याच्यामध्ये प्रोग्रामिंग करतात, ज्याच्या थ्रू सॉफ्टवेअर तयार करतात, पण MS एक्सेल हे काय, ॲप्लिकेशन प्रोग्राम आहे। ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणजे ज्याचा यूज करून आपण काम करू शकतो, काहीतरी आपण ॲप्लिकेशनमध्ये वर्क करू शकतो। डॅश आर यूज टू आयडेंटिफाय अ यूजर हू रिटर्न्स टू अ वेबसाईट, जर तुम्ही वारंवार एखाद्या वेबसाईटला व्हिजिट करत असाल तर तुम्हाला ती वेबसाईट जी आहे आयडेंटिफाय करतं युजरला, तर कशावरून करतं, कुकीजवरून, प्लगिनवरून, स्क्रिप्टवरून की ESP वरून। तर योग्य उत्तर कुकीज। कुकीज ह्या ज्या असतात सर्वर ह्या क्लायंट साईड स्टोअर होत असतात, क्लायंट म्हणजे जे कॉम्प्युटरला वापरणारे जे युजर आहे त्यांच्या ब्राउझरमध्ये स्टोअर होत असतात, आणि जेव्हा आपण लॉग इन वगैरे करतो तर त्याच्यामध्ये काही क्रेडेन्शियल्स ऑटोमॅटिकली घेऊन घेतात। द कॉम्प्युटर ॲब्रेवेशन KB युजली मीन्स, KB म्हणजे काय, कॉम्प्युटरमधलं KB, किलो बाईट, कर्नल बूट, की ब्लॉक, किट बीट, तर योग्य उत्तर तिसरं किलो बाईट, लक्षात ठेवा KB। MB म्हणजे मेगाबाईट आणि KB म्हणजे किलो बाईट। मॅलिशियस सॉफ्टवेअर इज ऑल्सो नोन ॲज, मॅलिशियस जे सॉफ्टवेअर आहे, जे व्हायरस ओरिएंटेड सॉफ्टवेअर म्हणजे मॅलिशियस ओरिएंटेड सॉफ्टवेअर्स जे इन्स्टॉल केल्यामुळे आपल्या कॉम्प्युटरमध्ये काय येतात, व्हायरस प्रोग्राम येतात, त्यांना काय म्हणतात, बॅडवेअर, मालवेअर, मॅलिशियस वेअर, इलिगल वेअर, तर त्यांना मालवेअर असं म्हणतात। इन द MS वर्ड 2007 डॉक्युमेंट फाईल एक्सटेन्शन, 2007 डॉक्युमेंटच्या फाईलचं एक्सटेन्शन काय आहे, WPF आहे, TXT आहे, DOC डॉक आहे, DOCX आहे, 2007 MS वर्डमध्ये काय, DOCX डॉक्स।
इन विच व्ह्यू ऑफ एम एस वर्ड बॅकग्राऊंड कलर अँड इफेक्ट आर शोन, असा कुठला व्ह्यू आहे ज्यामध्ये जसं की वेब लेआउट व्ह्यू, प्रिंट लेआउट व्ह्यू, रीडिंग व्ह्यू, प्रिंट व्ह्यू, ज्याच्यामध्ये आपल्याला बॅकग्राऊंड करंट आणि इफेक्ट दिसू शकतो, तर ते दिसू शकतं आपल्याला प्रिंट लेआउट व्ह्यूमध्ये. F12 जी की असते एम एस वर्डमध्ये ते कशासाठी यूज होते, सेव ॲज अ डायलॉग बॉक्स, स्पेलिंग अँड ग्रामर डायलॉग बॉक्स, चॅट विझार्ड, की फन डायलॉग बॉक्स. तर F12 की आहे ते सेव ॲज जे आहे डायलॉग बॉक्स आहे, जर सेव्ह ॲज करायचं F12 तुम्ही जर प्रेस केलं वरती फंक्शन की, तर ऑटोमॅटिकली ते सेव्ह ॲजवरती जे आहे डायलॉग बॉक्स ओपन होईल. व्हॉट इज द पोर्ट्रेट अँड लँडस्केप, पोर्ट्रेट आणि लँडस्केप काय आहे, पेज ओरिएंटेशन आहे, पेजची साईज आहे, पेजचं लेआउट आहे, पेजची मार्जिन आहे. तर पोर्ट्रेट आणि लँडस्केप, लँडस्केप म्हणजे आडवं पेज आणि पोर्ट्रेट म्हणजे उभं पेज. ओके, तर पहिलं बरोबर आहे पेज ओरिएंटेशन. व्हॉट इज द शॉर्टकट की फॉर चेकिंग द स्पेलिंग, स्पेलिंग चेक करायसाठी F1, F2, F7, F9 एम एस वर्डमध्ये कुठली शॉर्टकट की आहे, तर ती आहे F7. F7 दाबलं की ते स्पेलिंग चेक करतं. विच ऑफ द दिस ऑप्शन इज यूज टू मूव टेक्स्ट, जर आपल्याला टेक्स्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव करायची आहे एम एस वर्डमध्ये, तर काय कराल, कॉपी कराल, पेस्ट कराल, कट कराल, पेस्ट कराल, काय कराल, कट पेस्ट कॉपी पेस्ट, पेस्ट डिलीट, पेस्ट कट, तर कट कराल आधी नंतर मग त्याला पेस्ट कराल. विच ऑप्शन इज यूज टू रिप्लेस द ऑलरेडी सेव्ह डॉक्युमेंट्स लोकेशन, एखाद्या डॉक्युमेंटला आपल्याला एका जागेवरून जे आहे दुसऱ्या त्याला स्पेसमध्ये दुसऱ्या फोल्डरमध्ये त्याला सेव्ह करायचं आहे, तर त्याचे जे रिप्लेस करायचं आहे त्याचं ऑप्शन, जे की त्याला आपण सेव्ह केलेलं डॉक्युमेंट लोकेशन ते रिप्लेस करायचं आहे डीवरचं, आपल्याला सीवरती करायचं आहे, तर काय कराल, सेव्ह ॲज कराल, सेव्ह कराल, ओपन कराल, परमिशन कराल, तर त्याला सेव्ह ॲज म्हणजे त्याची एक अजून कॉपी जी आहे दुसऱ्या ड्राईव्हवरती सेव्ह होऊन जाईल. कंट्रोल ई इज यूज फॉर रिओपन द लास्ट क्लोज डॉक्युमेंट, इन्सर्ट हायपरलिंक, इन्सर्ट बुलेट अँड नंबरिंग, सेंटर अलाइन द सिलेक्टेड पॅरेग्राफ. कंट्रोल प्लस ई इन एम एस वर्डमध्ये कंट्रोल ई प्रेस करून बघा काय होतं. कंट्रोल जर ई केला आपण तर जे की टेक्स्ट असतं ते कशाला येते, सेंटरला येते पॅरेग्राफमध्ये, सेंटर अलाइन होतं टेक्स्ट. हाऊ टू यूज द फॉर्मॅट पॉइंटर टूल मोर दॅन वन्स, जर आपल्याला परत जे आहे एकापेक्षा जास्त वेळेस फॉर्मॅट पॉइंटर टूल यूज करायचं असेल तर काय कराल, क्लिक ऑन लॉक फॉर्मॅट पेंटर आयकन, डबल क्लिक ऑन फॉर्मॅट पेंटर आयकन, सिलेक्टिंग एडिट फॉर्मॅट पेंटर मल्टिपल यूज, कॅन नॉट यूज द फॉर्मॅट पेंट टूल मोर दॅन वन्स. सो द करेक्ट क्लिक ॲन्सर इज डबल क्लिक करायचं त्याच्यावरती आपण त्याला यूज करू शकतो. विच ऑफ द फॉलोविंग ऑप्शन इज यूज टू चेंज द मार्जिन, मार्जिन जर आपल्याला चेंज करायची असेल एम एस वर्डमध्ये तर काय कराल, फॉर्मॅटिंग टूलबारचा यूज कराल, सेटअप डायलॉग बॉक्स, स्टँडर्ड टूलबार, हेडर आणि फुटर डायलॉग बॉक्स. ते योग्य उत्तर बी सेटअप डायलॉग बॉक्स असतं, त्याच्यातून आपण जे आहे मार्जिन कमी जास्त करू शकतो, A4 साईज, लिगल साईज, बरेचसे ऑप्शन असतात, कस्टम पण असतं. विच पेज साईज इज सेट बाय डिफॉल्ट इन एम एस वर्ड, जे की पेजची साईज असतो जेव्हा आपण प्रिंट करतो कंट्रोल पी, तर कुठली साईज दिसते, लेटर दिसते, लिगल दिसते, A4 दिसते, A3 दिसते, बाय डिफॉल्ट एम एस वर्डमध्ये तर कुठली असते, लेटर साईज बाय डिफॉल्ट असते, लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग व्ह्यू हेडर अँड फुटर आर अपिअर, कुठल्या व्ह्यूमध्ये आपल्याला हेडर आणि फुटर दिसतं, नॉर्मल व्ह्यूमध्ये दिसते, पेज व्ह्यूमध्ये दिसते, पेज लेआउट व्ह्यूमध्ये दिसते, प्रिंट लेआउट व्ह्यूमध्ये दिसते, की ड्राफ्टमध्ये. तर योग्य उत्तर प्रिंट लेआउट व्ह्यू जेव्हा आपण काढतो त्याच्यामध्ये हेडर फुटर आपल्याला दिसतं. हेडर फुटर म्हणजे काय असतं, हेडर म्हणजे सर्वात वरचं असतं, जसं की पेज नंबर हे झालं खाली असतं, ओके, आणि वरचं जे आहे डिपार्टमेंटचं नाव वगैरे जे की असतं बाजूला, किंवा मग लोगो टाईप असतं त्याला हेडर म्हणतात. विथ द हेल्प ऑफ विच ऑफ दीज ऑप्शन्स स्पेलिंग मिस्टेक आर करेक्टेड, जेव्हा आपण लिहितो तर ऑटो करेक्ट होतं, ऑटो फॉर्मॅट, ऑटो टेक्स्ट, ऑटो करेक्ट, ऑटो स्पेल, तर कशानं होतं, ऑटो करेक्ट, लक्षात ठेवायचं. विच मेन्यू इज यूज टू इन्सर्ट द चार्ट ऑप्शन इन द एम एस वर्डमध्ये चार्ट इन्सर्ट करायचा असेल तर कशातून कराल, एडिट इन्सर्ट फॉर्मॅट टूल्स, तर चार्ट्स कशामध्ये असतात, इन्सर्ट, इन्सर्टमध्ये गेलं की चार्ट टेबल वगैरे आपल्याला इन्सर्ट करता येतं. डॅश डॅश इज इन्सर्टेड ॲट द एंड ऑफ द डॉक्युमेंट, सर्वात खाली जे आहे डॉक्युमेंटच्या काय असतं, फुटर असतं, हेडर असतं, फुट नोट असतं, एंड नोट असतं, काय असतं, सर्वात शेवटी फुटर असतं. अशा पद्धतीने हे प्रश्न आपण जाणून घेतले, काही शंका असेल तर कमेंट करायला विसरू नका, अशाच पद्धतीने आपण लेक्चर उपलब्ध करत असतो. तरी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करून घ्या, आणि studycircles.com वरती जी टेस्टसुद्धा अवेलेबल आहे तिथे टेस्ट देऊन बघा. सो धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.